एकाच किल्ल्याला दोन बालेकिल्ले आणि त्यांचं स्वतंत्र किल्ले म्हणून असणारं अस्तित्व, असा खूप वैशिष्ट्यपूर्ण ट्रेक आपण करतो. राजमाची म्हणजेच श्रीवर्धन आणि मनोरंजन. मावळतीचे रंग बघत श्रीवर्धनवरच मुक्काम करायचं ठरवलं. अचानक पाऊस सुरू झाला, विजा चमकायला लागल्या, सोबत रंगांची उधळण बघत तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण एकदम मस्त होत. ड्रोन उडवला. श्रीवर्धन आणि मनोरंजन मनसोक्त शूट करून घेतले. ड्रोनच्या मदतीने आकाशातून किल्ले बघणं म्हणजे निव्वळ वेळ. माथ्यावरून कितीतरी वेळ मी किल्ले निहाळत बसलो. मनोरंजनवर जायला पायथ्याच्या उधेवाडी गावात आलो. थोडा फ्रेश झालो आणि निघालो. अगदी छोटं गाव. रात्रभर झालेल्या पावसाने गावाचा वेग थोडा मंदावला होता. एक बाबा निवांतपणे टोपली विणत बसले होते. किल्ल्याकडे जायच्या वाटेवर ऊन सावलीचा मस्त खेळ सुरू होता. ही वाट मळलेली असली तरी गच्च झाडीतून जाणारी आहे. बरेच जण राजमाची श्रीवर्धनवर आवर्जून जातात, पण मनोरंजनवर येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. आत्ता खरं तर ऊन आहे, पण रात्रभराच्या पावसामुळे वातावरणात ओलावा आलाय. मनोरंजन किल्ल्याच्या माथ्यावरती आणि पोटामध्ये बरीच पाण्याची टाकी आहेत. त्यातलं मंदिराच्या मागचं हे खोदीव टाकलं. उंचीवर यायला लागल्यावर कौलारू घरांचं उदेवाडी गाव खूपच नेटकं दिसायला लागलं. मनोरंजनला खूप मोठी चढाई नाही, कारण काही काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्यांची वाट लागते. रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि आता ढग दरीत उतरलेले. या सगळ्या मनोहारी दृश्याला कॅमेरा टिपला. शेवटच्या टप्प्यात थोडी चढण आहे. पुढे आलो आणि मनोरंजनचा एक भक्कम बुरुज दिसला.
इतका वेळ गवताळ वाटेने आल्यावर आता किल्ल्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसायला लागल्या. मनोरंजन किल्ल्याचा महादरवाजा हा गोमुखी बांधणीचा आहे आणि भक्कम अशा तटबंदीमध्ये तो लपवण्यात आलेला आहे. संरक्षण किती विविध प्रकारे केलं जाऊ शकतं. इथे इतकं मोठं प्रवेशद्वार असेल याचा बाहेरून अजिबात अंदाज येत नाही. दरवाजा भक्कम तर आहेच, त्याबरोबर त्याच्यावर सुबक नक्षीकाम केलंय जे आजही बऱ्या स्थितीत आहे. किल्ल्यात आलो. संपूर्ण किल्ल्यावर गवत झाड यांचं साम्राज्य होत, त्यात धुक्याची भर. इथेही सोनकी आहे, फक्त इथे ती अक्षरशः गालीच्या अंतरावा तशी पसरलेली. किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय केलेली कळून येते. वाटेत किल्ल्याचे अवशेषही आहेत. एके ठिकाणी एक मोठी वास्तू दिसली. भक्कम बांधकाम आजही लक्षात येत होत. अनेक ठिकाणी दगडात कोरलेले कोनाडे आहेत. प्रवेशद्वारावर सुंदर गणेश प्रतिमा आहे, तीही दगडात कोरलेली. फक्त या वास्तूला छप्पर नाही. किल्ल्याचा माथा हळूहळू धुक्यात हरवू लागलाय. अशा वेळी वातावरणात मस्त ताजेपणा येतो. गडाच्या माथ्यावरचं मोठ्या आकाराचं बांधीव तलाव. आज हेच पाणी उदेवाडी गावात पाईपलाईनद्वारे पुरवलं जातं. तलावाच्या पुढे काही अंतरावर आणखी एक छोटं टाकं लागलं. मनोरंजन वरून समोरचा श्रीवर्धन दिमागदार दिसत होता. मनोरंजन हा छोटेखानी किल्ला असला तरी त्याचा दरवाजा, तटबंदी आणि बुरुज आजही भक्कम अवस्थेत उभे आहेत आणि गडावर पाणी पण मुबलक प्रमाणात आहे. किल्ला फार पटकन बघून झाला. उतरण्यापूर्वी तटबंदीवरून आसपासचा परिसर पुन्हा एकदा नजरेत साठवून घ्यायचं ठरवलं. एकेकाळी पराक्रमाचा इतिहास सांगणारा किल्ला आज छान रान फुलांनी सजलाय. भक्कम दगडी तटबंदीवर पिवळी नाजूक उगवलेली फुलं ही विसंगती वाटते, पण आज हा निसर्गच किल्ल्याचा मुख्य घटक आहे. मनोरंजनचा निरोप घेऊन पुढे निघालो. वाटेवर गोधनेश्वर मंदिर लागलं. हे संपूर्णतः दगडात बांधलंय. हे मंदिर सुद्धा प्राचीन असलं तरी आजही चांगल्या स्थितीत आहे. समोरच एक दगडी दीपमाळ आहे, एक भलं मोठं कुंड आहे आणि गोमुख सुद्धा. असं म्हणतात की या गोमुखातून 12 महिने कुंडात पाणी येत राहतं. गोधनेश्वर म्हणजे शिवमंदिर. शिवलिंगाबरोबरच देवळात गणपती, मारुती आणि इतर देवदेवतांच्या दगडी मूर्ती आहेत. गाभाऱ्यासमोर विशाल नंदी आहे.
गुधनेश्वराचं दर्शन घेऊन आता मी कोंडाणा लेण्यांकडे चाललोय. संपूर्ण डोंगर कर्जतच्या दिशेने 1.5-2 तास उतरलो आणि लेण्यांपर्यंत येऊन पोहोचलो. डोंगराच्या पोटामध्ये कोंडाणा लेण्या कोरलेल्या आहेत. त्याची निर्मिती साधारण 2500 वर्षांपूर्वी केली असावी. इथे चैत्यगृह आणि 7 विहार आहेत. शिल्प आणि स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे या लेणी. त्या काळी जे भिक्षू या मार्गावरून प्रवास करत असत त्यांचा विश्राम आणि निवासासाठी यांची निर्मिती झाली असावी. ही लेणी हीनयान पंथी आहे. प्रवेशद्वारावर कोरलेल्या कमानी, त्यावरचं नक्षीकाम, या नक्षीकामामध्ये जाळीदार पट्टी, युगुल जोड्या, त्यांची वस्त्र, अलंकार, नर्तकी असं खूप वैविध्य बघायला मिळतं आणि हे सगळं थक्क करणार आहे. आता कालोघात लेणींची झीज व्हायला लागली आहे. त्याच्याही खुणा दिसतात. हा ट्रेक पराक्रम, भव्यता, सौंदर्य आणि अफलातून निसर्ग या सगळ्याचा अनुभव देणारा ठरला. त्याच्या आठवणी नंतरचे कितीतरी दिवस रेंगाळत राहणार याची खात्री होती. DSLR कॅमेरा फोटोग्राफीचे सगळे बारकावे शिकूया अगदी सोप्या पद्धतीने. रानवाटाचे ऑनलाईन फोटोग्राफी कोर्सेस मराठीतून. नक्की सहभागी व्हा.